नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपले स्वागत. जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेचे हॉल तिकीट आपण कसे डाउनलोड करायचे आणि ते पण मोबाईलवर, याविषयीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तर त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये आपल्याला nvshq.org अशा प्रकारची एक लिंक आपल्याला टाकावी लागेल. ते लिंक टाकल्यानंतर आपल्यासमोर एक अशा प्रकारचा एक पेज हे ओपन होईल. बघा, हे पेज nvshq.org पेज ओपन झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला खाली खाली गेल्यानंतर आपल्याला ॲडमिशन कार्ड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, थोडं खाली खाली जायचं आपण. हे JNVCST ॲडमिशन कार्ड 2019 आणि चेक इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲडमिशन कार्ड 2019 क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर परत एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला बघा, JNVCST ॲडमिशन कार्ड फॉर क्लास 6 इज रिलीज ऑन 2 मार्च 2019, चेक लिंक बिलो टू डाउनलोड. म्हणजे खाली लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन ते डाउनलोड आहे, तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे. हे इथं क्लिक केल्यानंतर परत एक पेज ओपन होईल. पेजमध्ये ओपन झाल्यानंतर आता हे बघा, क्लास 6 कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पोर्टल. आता या पेजवर आपण आलो पोर्टलवर. आता इथं आपल्याला त्या मुलाचा, विद्यार्थ्याचा युजर आय डी आणि पासवर्ड आपल्याला टाकावा लागेल. तर बघा, माझ्या शाळेतील मुलाचा मी युजर आय डी आणि पासवर्ड इथं टाकतो. तर तो हे बघा, युजर आय डी टाकला आणि मी त्यानंतर पासवर्ड टाकतो. मी आता इथं पासवर्ड टाकलेला आहे आणि त्यानंतर आता इथं कॅपचा पण टाकायचं आहे. आता कॅपचं काय आहे, तर TILL असं कॅपचं आहे. तर कॅपचं मी टाकतो आता TILL असं कॅपचं टाकलं आणि मी आता इथं लॉग इन करतो आहे. मग आता पेज लॉग इन होत आहे. आता लॉग इन झाल्यानंतर जे नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये त्या मुलाचं आय कार्ड आपल्याला दिसेल. तर बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन टू क्लास 7, वेलकम विधान संजय काळे, असे या मुलाचं हे ॲडमिशन कार्ड आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ते डाउनलोड करायसाठी आपल्याला त्या डाउनलोडवर रजिस्ट्रेशन डाउनलोड ॲडमिशन कार्डवर आपल्याला क्लिक करावं लागेल. डाउनलोडेशन ॲडमिशन कार्डवर आपण डाउनलोड होईल आणि डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला त्याच्याखाली एक प्रिंटचं ऑप्शन येईल आणि त्या प्रिंटच्या ऑप्शनवर जर आपण क्लिक केलं, हे बघा, डाउनलोड ॲडमिशन कार्ड आहे आणि आता हे डाउनलोड झालेलं आहे. आणि या प्रिंटवर जर क्लिक केलं तर आपल्याला ते बघा, प्रिंटर जोडून आपण त्याची प्रिंट आपण काढू शकतो. तर अशा प्रकारे आपण मोबाईलवरून नवोदयचं हॉल तिकीट आपण डाउनलोड करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.